आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आस्तिकर यांच्यावर शाई फेकल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी न्यायालयात बऱ्याच वेळ सुनावणी झाली। दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता। अखेर शनिवारी न्यायालयाने आमदार रवी राणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। आमदार रवी राणांनी वकिलामार्फत स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। या अर्जावर पहिल्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते। त्यानुसार सरकारी वकील व पोलिसांनी आपली बाजू शुक्रवारी न्यायालयात मांडली। बचाव पक्षानेही आपले मुद्दे मांडले। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता। शुक्रवारी सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट सुनील देशमुख, तर बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे व ॲडव्होकेट दीप मिश्रा यांनी युक्तिवाद केल्यानंतर स्थानिक न्यायालयाने न्यायाधीश HB जोशी यांनी आमदार राणांना शनिवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। आमदार राणाच्या अटकपूर्व जमानतीच्या निर्णयावर संपूर्ण राज्याचे लक्ष मित्रांनो लागले होते। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते या संपूर्ण प्रकरणावर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरिचितांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत। तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज।